नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझं नाव नीरजा दशपुत्रे आणि मी आयसर पुणे इथे काम करते आज मी तुम्हाला रसायनशास्त्र विषय शिकवताना आलेले काही अनुभव सांगणार आहे हे पाठटाचण सुरेश सुतार सरांबरोबर बनवलेलं आहे सर गेली बरीच वर्ष तुळजाभवानी विद्यालय पुणे इथे दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवतात विज्ञान शिकवताना आलेल्या अनुभवानुसार आमचं असं मत आहे की विज्ञानाच्या संकल्पना या वर्गातच स्पष्ट झाल्या तर उत्तम कारण जशी जशी विषयाची गहनता वाढत जाते मग जर काही संकल्पना अस्पष्ट राहिल्या असतील किंवा काही गैरसमज मनात निर्माण झाले असतील तर विज्ञान हा विषय खूप अवघड वाटायला लागतो तर अशी ही विज्ञानाची भीती मनातनं काढायची असेल आणि विज्ञानाची गोडी मुलांना लावायची असेल तर आपण कृतीयुक्त शिक्षणावरती भर दिला पाहिजे या व्हिडिओमध्ये आज आम्ही कार्बन संयुग विद्यार्थ्यांना शिकवताना केलेल्या कृती दाखवणार आहोत आपल्या आजूबाजूचं जग हे निरनिराळ्या मूलद्रव्यांनी बनलेलं आहे आणि त्याच्यात कार्बनचा खूप मोठा वाटा आहे आपण जे पेट्रोल वापरतो डिझेल वापरतो स्वयंपाकघरातला गॅस पेन्सिलचं सा शिस सा, साखर किंबहुना आपलं शरीर हे सुद्धा कार्बनच्याच संयुगांनी बनलेलं आहे चला तर मग बघूया का की मुलांना कार्बन संयुग हा विषय शिकवताना काय काय कृती वर्गात करता येतील ते हा धडा शिकवण्याआधी आम्ही विद्यार्थ्यांना काही संकल्पनांची आठवण करून दिली त्यात अणुक्रमांक मूलद्रव्यांच्या संज्ञा संयुगांचे रेणूसूत्र लिहिता येणे बंधांचे प्रकार संयुजा हे होते त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना कार्बनची थोडक्यात ओळख करून दिली मुलांना ज्वलन प्रक्रियेतून निर्माण होणारी काळी काजळी वर्गात दाखवली आणि मग कार्बनची वेगवेगळी स्वरूप त्यांचे गुणधर्म त्यांचे उपयोग ह्याच्याविषयी चर्चा केली ही काळी काजळी आणि चमकणारे हिरे हे एकाच कार्बननी बनले आहेत हे विद्यार्थ्यांना कळल्यानंतर मुलं खूप चकित झाली आणि वर्गात अजून लक्ष द्यायला लागली त्यानंतर हायड्रोजन कार्बन आणि क्लोरीन यांची इलेक्ट्रॉनिक संरचना आणि संयुजा ह्याच्याविषयी उजळणी घेतली आणि मग हळूहळू मुलांना कार्बनच्या संयुगांच्या रचनासूत्रांची ओळख करून दिली संयुजा चार असणारा कार्बनचा अणू वेगवेगळ्या मूलद्रव्यांना कसा बरं जोडला जात असेल असा प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना केला आणि हेच कृतीद्वारे समजावून सांगण्यासाठी एका गोलात बसवून आम्ही त्यांना वेगवेगळं साहित्य वाटलं यात काही कागद पेन तसेच चुंबक होते मुलांना कार्बन हायड्रोजन इत्यादी मूलद्रव्य आणि बंध या कागदी चौकोनांवर लिहायला लावली आणि नंतर वर्गातल्या फळ्यावर या कागदी चौकोनांना चुंबकाने चिकटवून कार्बनची वेगवेगळी संयुग बनवली मुलांनी साहित्य वापरून मिथेन इथेन बेन्झिन प्रोपेन इत्यादींची रचनासूत्र बनवली ही कृती अगदी सोपी आहे आणि स्वतःच्या हातांनी फळ्यावरती कार्बनची वेगवेगळी संयुग बनवताना विद्यार्थ्यांना खूप मजा येत होती या कृतीनंतर आम्ही मुलांना काही प्रश्न विचारले एका कार्बन अणूला किती हायड्रोजन जोडले जाऊ शकतात संयुगांमध्ये कार्बन अणूंची संख्या वाढवल्यास त्यांना हायड्रोजन कसे जोडले जातील दिलेल्या कार्बन आणि हायड्रोजनच्या संख्यांवरून रचनासूत्र तयार करता येईल का दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी बंध असल्यास ही रचना आणि सूत्र कसं बदलेल आणि दोन कार्बन अणूंमध्ये तिहेरी बंध असल्यास ही रचना आणि सूत्र कसं बरं बदलेल मुलांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आणि त्यांना हा विषय समजलाय ह्याची आम्हाला खात्री पटली विशेषत दुहेरी तिहेरी बंध असताना रेणूसूत्र कशी बदलतात हे त्यांना समजलंय हे आम्हाला कळलं नंतर कार्बन संयुग ही प्रत्यक्षात अशीच असतात का ह्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना कार्बन संयुगांची त्रिमितीय रचना समजावून सांगितली कार्बन संयुगांची त्रिमितीय रचना मुलांना समजावून सांगण्यासाठी आधी आम्ही फळ्याचा वापर केला पण मग असं लक्षात आलं की मुलांना ह्या रचनेची कल्पना करणं थोडंसं अवघड जात होतं कारण फळा हा शेवटी द्विमितीय असतो आणि म्हणून त्रिमितीय रचना मुलांना समजावून सांगण्यासाठी आम्ही एक कृती करायचं ठरवलं मुलांना चिकण माती आणि काडेपेटीच्या काड्या वापरून त्रिमितीय रचना कशा करायच्या हे समजावून सांगितलं मातीचे लहान लहान गोळे बनवावेत आणि काडेपट्टीमध्ये असतात त्या काड्या बंद म्हणून वापराव्यात त्यांच्या सहाय्याने आपण कार्बन संयुगांची त्रिमितीय रचना करू शकतो ही कृती करताना वेगवेगळी मूलद्रव्य आपण वेगवेगळ्या रंगांनी दाखवू शकतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या रंगांची चिकणमाती वापरू शकतो ही कृती करताना चिकणमाती तोंडात जाऊ देऊ नये आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत जर का चिकणमाती नसेल तर लांबी किंवा स्वयंपाकघरातली कणिक आपण वापरू शकतो आणि त्याच्यात समजा आपण खाण्याचे वेगवेगळे रंग टाकले तर आपल्याला वेगवेगळ्या रंगांची मूलद्रव्य तयार करता येतील ह्या रचना करताना अचूकता येण्यासाठी आपण पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकतो स्वतःच्या हाताने कृती करून वेगवेगळी संयुग तयार केल्यामुळे मुलांना त्रिमितीय रचनेची संकल्पना अगदी नीट समजली आणि कार्बनच्या संयुगांच्या रचनासूत्रांविषयी ते कधीच विसरणार नाहीत याची खात्री आम्हाला पटली ह्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना काही प्रश्न सोडवायला दिले आणि काही प्रश्न गृहपाठालाही दिले जसे की ब्युटेन आणि सी सिक्स एच फाईव्ह आय सी फाईव्ह एच एट यांची रचनासूत्र काढा तुमच्या दैनंदिन जीवनात कार्बन संयुग कुठे कुठे सापडतात यांची माहिती काढा पुढच्या तासाला या प्रश्नांच्या उत्तरांविषयी आम्ही चर्चा केली प्रत्येक कृती करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं पुरेशी आहेत कृती करून शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना हा पाठ व्यवस्थित समजला अख्खा वर्ग एकाग्रतेने कृती करून शिकण्यामध्ये मग्न होता मुख्य म्हणजे सगळे विद्यार्थी अगदी लक्ष देऊन ऐकत होते आणि नवीन काय शिकायला मिळणार म्हणून उत्सुक होते त्यांना विज्ञान हा विषय अधिकाधिक आवडू लागला आम्ही आशा करतो की ह्या कृतींची वर्गात शिकवताना तुम्हाला मदत होईल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं पाठ टाचण नक्की वाचा तुमच्या वर्गात ह्या कृती करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद